नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण ए या अक्षरापासून अँट म्हणजे मुंगीचं चित्र कसं तयार होतं ते पाहिलं. आज आपण बी अक्षरावरून बी फॉर बर्ड, बी फॉर बर्ड, बर्ड म्हणजे काय, पक्षी, पक्षाचं चित्र कसं तयार होतं ते बघणार आहोत. तर आता बीचं निरीक्षण केलं तर आपल्याला उभी रे आणि अर्धगोल हे दोनच अवयव दिसतात. हे दोन अवयव एकत्र येऊन बी हे अक्षर तयार झालेलं आहे. मग आता जर मोठी रेष काढूया आपण, पट्टीचा वापर करायचा नाही आहे. आता तुम्ही मोठे झालेले आहात, स्वतःच व्हिडिओ नीट बघा आणि सराव करा. आता 1, 2, 3, 4, 5, 6 ओळी वापरल्या, तुम्ही मात्र 12 ओळी वापरायच्या आता, तर मग तुमचा पक्षी मोठा आणि पान भरून येणार आहे. आता मला व्हिडिओ जेवढा काढता येईल तेवढा मी 6 ओळींचाच वापर करून तयार करणार असल्यामुळे मी फक्त किती 6 ओळी वापरलेल्या आहेत. तर आता 6 ओळींना मधोमध 3, 1, 2, 3 म्हणजे मला बी काढायला सोपा गेला. मध्यभागातून मी याला अर्धगोल जोडला. हा झाला तुमच्या पक्षाचं पोट, इथे मी एक काढून ठेवला होता पक्षी, बरोबर. मग आता याचं आता आपल्याला चेहरा काढायचा आहे. इथेसुद्धा तुम्ही अर्धगोलच काढणार आहात, फक्त हा लहान काढणार आहात, याच्यापेक्षा लहान काढणार आहात. आणि मग या पक्षाची चोच, क्रॉस लाईन आणि एक क्रॉस लाईन. आता इथे तुम्ही भरीव गोल काढणार आहात. हा झाला तुमच्या पक्षाचा डोळा. आता पक्षाला शेपूट असते, पण थोडं खाली येऊया. मग ते पक्षाची शेपूट पण काय काढणार आहात, तिरपी रे आणि ही एक तिरपी रे, बरोबर. ही झाली तुमचं पक्षाची शेपटी. आता आपल्याला पक्षाचे पाय काढायचे. हा जो तुम्ही गोल काढलेला आहे मोठा, बरोबर, ह्या गोलालाच तुम्ही काय करणार आहात, उभी रेघ जोडणार आहात. पेन्सिल अगदी सरळ धरायची, स्ट्रेट लाईन काढायची, अगदी स्ट्रेट लाईन. थोडीशी प्रॅक्टिस केली तर येणार आहे तुम्हाला पण, बरोबर. परत दुसरी स्ट्रेट लाईन इथून काढा. काढली. आता पक्षी काय करतात, पक्ष्यांच्या पण पायांना नखं असतात जर तुम्ही बारकाईने बघितले तर. तर इथे तुम्ही परत अर्धगोल काढला, हा अर्धगोल काढला आणि हा झाला तुमचा बी अक्षरावरून पक्षी तयार झालेला आहे. हा मी लहान आकारात काढलेला आहे, पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही पान भरून काढायचा आहे. तुम्ही 12 ओळी वापरा. किती ओळी वापरणार आहात, 12 ओळी वापरून मोठा काढा. छान त्याला ब्लॅक कलरने आधी आउटलाईन द्या, पक्षी व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर, आणि मग मध्ये वॅक्सचे कलर भरून तुम्ही आकर्षक रंगून पक्षी पूर्ण करायचं आहे आणि त्याची इमेज ग्रुपवरती शेअर करायची आहे.